नमस्कार, राजश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी होममेड शेजवान चटणी कशी करायची हे आपण पाहूया। इथे मी लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, टोमॅटो सॉस घेतला आहे, एक वाटी तेल घेतला आहे, 4 चमचे काश्मीरी तिखट मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ। आता मी इथे मिक्सरमध्ये लसूण आणि आलं यांची मी पेस्ट करून घेणार आहे। आता आलं लसणाची पेस्ट तयार आहे। इथे मी कढई गरम करून ठेवली आहे, त्यामध्ये 1 कप तेल ओतत आहे। आपण आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ना, ती मी त्यात टाकत आहे। सावकाश करा, पटकन तेल उठू शकतं, तेल गरम आहे ना। कारण कसं आलं लसूणची पेस्टमध्ये थोडंसं पाण्याचं अस्थमा थोडं, त्यामुळे जरा ते उडू शकतं, म्हणून जरा सावकाश करा। आणि सारखं हलवत राहायचं, जेणेकरून खाली करपणार नाही, बघू शकता तुम्ही। आता मी इथे काश्मीरी लाल तिखट मसाला टाकत आहे, कलर छान यायला पाहिजे ना, म्हणून काश्मीरी लाल तिखट मसाला मी घेतला आहे। जेणेकरून कसं शेजवान चटणी कशी असते, लाल लाल कलर आटलं पाहिजे। आता मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे, 2 चमचे। आणि आता मिक्स करायचं आहे मिश्रण। शेजवान चटणी सुद्धा छान येत आहे आणि लाल कलर पण छान आलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये 3 चमचे सॉस टाकत आहे, टोमॅटो सॉस। त्याचा आंबटपणा सुद्धा असं छान वाटेल, तेल सुटतं बघा। आता मी इथे गॅस बंद करत आहे। आपली शेजवान चटणीची रेसिपी तयार आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर राजश्री किचनला सबस्क्राईब करा।